देशदूतची टीम आज आली आहे मोडाळे या गावात. नाशिक शहरापासून अतिशय जवळ म्हणजे साधारण एक 10-15 किलोमीटरच्या अंतरावर जिल्हा परिषद शिरसाटे गटात असलेलं हे मोडाळे गाव डोंगरात वसलेलं. या गावाला तुम्ही बघाल मागे तुम्हाला दिसतंय तर सगळी डोंगर पर्वतांची रांग आहे. आजूबाजूलाही डोंगर दिसत आहेत. इथे खाली माझ्या मागे समोर दिसतंय ते नाशिक महानगरपालिकेला जिथून पाणी पुरवलं जातं ते मुकणे धरण आणि सुंदरशा अशा निसर्गाच्या कुशीत वसलेलं हे गाव. पण जेव्हा आपण म्हणतो की डोंगरात वसलेलं डोंगरात असलेलं हे गाव तेव्हा आधीचं गाव जर का आपण बघितलं असतं तर इथे सुविधांचा खूप अभाव होता. मात्र या गावांनी जेव्हा ठरवलं तेव्हा या गावाचा हळूहळू कायापालट होऊ लागला. या गावात अनेक नवीन उपक्रम आले. या गावात शाळा चांगल्या आल्या, मुलांना खेळण्यासाठी सुविधा आल्या, पाणी आलं, रस्ते आले, वीज आली आणि रोजगार निर्मितीसुद्धा या गावात तयार झाली. आणि त्यासाठी गावाची एकी ही सगळ्यात महत्त्वाची ठरली. माझ्याबरोबर आहेत गोरखभाऊ बोडके जे 2 टर्म जिल्हा परिषद सदस्य होते आणि आता ते गावाचं नेतृत्व करत आहेत या गावाला एक आदर्श गाव बनवण्यासाठी. गोरखभाऊ नमस्कार आणि स्वागत आहे तुमचं देशदूतच्या या मंचावर. नमस्कार. काय होतं तुमचं गाव आणि काय करू पाहताय तुम्ही आता? मॅडम 10 वर्षापूर्वी हे गाव आहे ना बघितलं तर या गावातील मुलांना मुली सुद्धा देत नव्हत्या. बर. त्याचं कारण आहे का, इथं पिण्याच्या पाण्याची अडचण असो, रस्ता असो, गावामध्ये पूर्ण चिखल असो, तर आमच्या गावातील इथं सोयीसुविधेचा खूप अभाव होता. बर. पण आम्ही जेव्हा बाहेर काही महाराष्ट्रामधले काही मॉडेल गावांना गेलो आणि आम्ही ते बघितल्यानंतर आमच्या लक्षात आलं ते लोक जर चांगलं गाव बनवू शकतात तर आपण का बनवू शकत नाही. म्हणून आम्ही सगळ्या गावाला विश्वासात घेतलं, सगळ्यांना आपल्या गावामध्ये विकासामध्ये काहीतरी बदल करायचा आहे असं विश्वासात घेऊन सगळ्या ग्रामस्थांच्या सहकार्याने आज आम्ही आमचा प्रामाणिकपणे प्रयत्न चालू आहे. आमच्या गावातला माणूस गावातच कसा राहील, त्याला सगळे इथे भौगोलिक सुविधा देऊन रोजगार, शिक्षण चांगल्या पद्धतीने उच्च दर्जाचं, आपण बघितलं क्रिकेट टप मुलांना खेळायला हे तयार केलं, आम्ही इथं मोफत ते देतो, अशा सगळ्या सोयीसुविधा देण्याचा आमचा प्रयत्न चालू आहे. सुरुवात कुठून केली तुम्ही? आता हे तर एकदम सगळं बऱ्याच वर्षांनी झालेलं तुम्हाला दिसतंय. मॅडम आम्ही पहिल्यांदा पिण्याच्या पाण्याची इथं खूप गंभीर सोय होती. इथून गावापासून 1/2 किलोमीटरवर आमच्या भगिनी इथं विहिरीवर पिण्याच्या पाण्यासाठी जायचं, तर मी पहिल्यांदा जिल्हा परिषद 10 वर्षापूर्वी सदस्य झालो, पहिल्यांदा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवला. आमच्या ह्या धरणा शेजारी आम्ही 2 विहिरी तयार करून 2 पाईपलाईन करून आज प्रत्येकाच्या घराला नळ देऊन स्वच्छ पाणी आम्ही देण्याचा पहिला प्रयत्न केला. पावसाळ्यात इथं भरपूर पाणी असतं. हो, पावसाळ्यात इकडं इगतपुरी तालुका आमचं जास्त पावसाचं माहेरघर असल्यामुळं जास्तीत जास्त पाऊस पडतो. त्या माध्यमातून इथं शेजारी मुकणे डॅम पाहिला, शेतकरी 100% बागायत धरवण्यासाठी आम्ही लिफ्ट योजना मंजूर केले, त्याचं पण काम आता ह्याच्यामध्ये आहे. आता पाण्यापासून तुम्ही सुरुवात केली. दुसरा खूप मोठा प्रश्न असतो तो असतो रस्ते आणि वीज. बरोबर. त्या संदर्भात तुम्ही काय काय केलं? मॅडम पहिल्यांदा जेव्हा 10 वर्षापूर्वी तुम्ही या गावांकडे जर आलं तर पूर्ण खडीकन रस्ता होता. इकडे यायला सुद्धा घाबरत होते लोक आणि गावामध्ये पूर्ण चिखलाचं साम्राज्य होतं. आम्ही 100% गाव अंतर्गत काँक्रीटीकरण केलं आणि गावचा रस्ता पण डांबरीकरण केला आहे, त्यामुळे आता रस्त्याचा प्रश्न मिटवला. परत आम्ही गावाच्या आजूबाजूचे शेतावर जाणारे सगळे रस्ते डांबरीकरण आमचं आता करण्याचे काही कामं झाली, काही कामं चालू आहे. हे आता या अगदी मूलभूत सुविधा झाल्या की जसं पाणी आहे, वीज आहे, रस्ते आहेत. आता विजेचं पण तुम्ही मला सांगत होतात की एक ग्रीड आहे की ज्याच्यातून तुम्ही 24 तास वीज. तुमच्या गावाला लोडशेडिंग नाही? आमच्या गावाला याच्या अगोदर लोडशेडिंगच होती. मग आम्ही जिल्हा नियोजन समितीकडून 90 लाख रुपये मंजूर करून 24 तास सिंगल फेज जी लाईटची सुविधा आहे त्याचं काम चालू आहे. ते येत्या 15 दिवसामध्ये 100% कधीच लाईट जाणार नाही असा आमचा प्रयत्न चालू आहे. त्याचबरोबर आम्ही रिलायन्स फाउंडेशनकडून 100% गाव सोलर पॅनलसाठी त्यांनी आम्हाला त्यांच्या CSR निधीमधून प्रत्येक घराला सोलर पॅनल देणार आहे, त्याचं पण आता काम चालू आहे. तुम्ही इथे एक ग्रामपंचायतीचं कार्यालय तयार केलं, शाळा तयार केल्या, तर या सगळ्या सुविधा करताना की शेवटी फंड्स हा कुठेतरी एक प्रॉब्लेम येतो, याचं व्यवस्थापन कसं काय? इच्छाशक्ती जर प्रामाणिक असली ना तर आयुष्यामध्ये काहीच कमी पडत नाही याचा अनुभव आम्ही घेतला. समजा आमचं ग्रामपंचायत कार्यालय, शाळा, आम्हाला निधी
नव्हता शासकीय, परंतु आम्ही काही लोकांकडून, लोक या देशामध्ये अनेक लोक मदत करायला तयार आहे, पण त्या लोकांना प्रॅक्टिकली काम पाहिजे, त्यांना फ्रॉड नको. जर आम्ही त्यांचा विश्वास संपादन केला, त्यांना खरी परिस्थिती सांगितली आणि त्यांना आम्हाला असं त्यांना विनंती केली की निधी आम्हाला नका देऊ, तुमचाच कॉन्ट्रॅक्टर द्या, आम्ही जागा देतो, आमचे लोक श्रमदान करतील, सर्व मदत करतील, तुम्हाला कुठे अडचण येणार नाही, हे जेव्हा आम्ही लोकांना विनंती केली, अनेक उद्योजक यासाठी आम्हाला मदत केली, अनेक मुंबईमधल्या NGO असेल, नाशिकमधील NGO असेल, त्यांनी आम्हाला विविध ठिकाणी मदत केली आणि आमच्या गावचं उत्पन्न वर्षाला सगळं ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचा खर्च जाऊन 1 लाखाच्या वर उत्पन्न नाही, तर मग आमच्या स्वतःच्या ग्रामपंचायतचं उत्पन्न वाढवण्यासाठी आम्ही नाशिक शहरामध्ये 1.5-2 लाख रुपये खर्च लग्नासाठी करावा लागतो. इथं लग्नाची लोकांना, या भागातील लोकांना सोय केली आणि फक्त त्याचा दर 11,000 रुपये ठेवला. 11,000 रुपयामध्ये आम्ही ग्रामपंचायतकडून लोकांना भांडे देतो, लग्नाची सुविधा देतो, त्यामुळे ते पण आमचं उत्पन्न वाढलं. 2 हॉल्स बनवले आणि अजून 2 हॉल्चं बांधकाम चालू आहे, म्हणजे येत्या 2-3 महिन्यामध्ये आमचे 4 हॉल जातील, म्हणजे आमच्या परिसरातील लोकांना बाहेर लग्नाला जायची गरज नाही, लाखोचा खर्च होणार नाही. गटतट विरहित हे या गावचं जीवन आणि त्याचमुळे होणारा या गावचा विकास, अतिशय आदर्शवत होऊ पाहणारं हे मोडाळे गाव.